नमस्कार, मी देविका भिडे, योग वेद कार्यक्रमाच्या मालिकेतील 14व्या भागात तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण पंचकोश याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे का की आपलं शरीर हे एक नाही तर पाच आहे. म्हणजे काय? तर आपलं शरीर हे एक शरीर नसून पाच लेअर्सनी मिळून बनलेलं आहे. यातला सगळ्यात वरचा कोश म्हणजे अन्नमय कोश, जो अन्नापासून बनतो. आपलं जे शरीर आपल्याला दिसतं किंवा आपण त्याला हात लावू शकतो, आपण त्याच्या माध्यमातून कम्युनिकेट करतो, वावरतो, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्थूल शरीराच्या मार्फत करत असतो, म्हणजे अन्नमय कोशांनी करत असतो. तर या कोशाला सुदृढ ठेवण्यासाठी आसन प्राणायामाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा कोश आहे प्राणाचा. आपल्या पूर्ण शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत, आत आणि शरीराच्या बाहेर 1 ते 1.5 सेंटीमीटर पर्यंत प्राणमय कोश आहे. ह्या कोशाची काळजी आपण प्राणायाम आणि आसनांच्या अभ्यासामधून घेऊ शकतो. त्याच्या पुढचा कोश आहे मनाचा. आपलं स्थूल शरीर आणि आपली प्राणशक्ती ह्याच्या पलीकडे जाऊन आपला जो लेअर आहे, ज्याच्यामध्ये आपल्या भावना आहेत, आपण विचार करतो, तो म्हणजे मनोमय कोश. या कोशाची काळजी आपण प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यानंतरचा चौथा लेअर आहे विज्ञानमय कोशाचा, म्हणजे आपलं स्थूल शरीर, प्राणशक्तीचा लेअर, मनाचा लेअर ह्याच्या पलीकडे जाऊन जे तत्त्वचं ज्ञान आहे, म्हणजे खरं ज्ञान आहे, किंवा आपलं लॉजिक, सारासार विचारबुद्धी, याला आपण विज्ञानमय कोशामध्ये पकडतो, म्हणजे आपलं इंटेलेक्ट. या कोशाची काळजी आपण ध्यानाच्या माध्यमामधून घेऊ शकतो. त्यानंतरचा शेवटचा कोश आहे आनंदाचा, म्हणजे आपलं स्थूल शरीर, प्राणशक्ती, मन आणि बुद्धी या सगळ्याला तरुण गेल्यानंतर जे उरतं ते म्हणजे केवळ आनंद, आनंदमय कोश. ह्या कोशाची काळजी आपण ध्यान समाधीच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि त्याचमुळे आपण एक नसून आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा 5 लेअर्सने बनलेलो आहोत. ह्या लेअर्सची काळजी घेण्यासाठी किंवा हे लेअर्स तरुण जाण्यासाठी आपल्याला योगाभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर हा होता योगवेद मालिकेचा 14वा भाग. तुम्हाला जर का आमची मालिका आवडत असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि YouTube वरती वेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.